मंडळी नुकतंच मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचे स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न झालं त्यांचा हा सोहळा पंचवीस डिसेंबरला पुण्यात अत्यंत खाटात पार पडला या सोहळ्यात गौतमीची मोठी बहीण अभिनेत्री मृणभाई देशपांडे तिने नवर देवाचे म्हणजेच स्वानंद तेंडुलकरचे कान पिळ्याचे बघायला मिळाले अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेत्री मृुणबाई देशपांडे या दोघी एकत्र असताना धमाल मस्ती करतात या दोघींचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे त्याचं नेहमी कौतुक होत असतं पण आता आपल्या धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर अभिनेत्री मृणबाई देशपांडे तिने तिच्यासाठी एक खास पोस्ट करत तिला शुभेच्छा आणि सल्लाही दिला आहेत आता अभिनेत्री मरणबाईने म्हटलंय की अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली या क्षणी नक्की काय वाटतं हे शब्द सांगता येत नाहीये आनंद काळजी आता ती ऑफिशियली दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत कालपारवापर्यंत ताईचं शेपूट असणारं आमचं बाळ संसार करताना बघणं मजेचं असणार आहे यापुढे आम्हा बहिणींची गोसिप एक तर्पी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो ही तिची तक्रार संपेल कारण तिचं तिलाच कळेल स्वानंद तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाही लग्नाआधी तू फॅमिली मेंबर झाला होतास गौतमी स्वानंदची काळजी घे स्वानंद गौतमीची साथ सोडू नकोस संसार कोणाचा सोपा नसतो पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणीवरती मात करता येते कदाचित सहज नाही पण मात करता येते एकमेकांवर विश्वास असू द्या संवाद असू द्या नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनाही कष्ट घेण्याची गरज असते एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत राहा एकमेकांना सांभाळून घ्या आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आले आहेत सगळ्यांची काळजी घ्या आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा एवढं छान देऊन सुद्धा वेड्यासारखे वागलात तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा लय हाने तर अशी पोस्ट मुरुन्मयने केली या पोस्टमध्ये तिने गौतमी आणि स्वानंद यांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण त्यांना संसाराचा महत्वाचा सल्लाही दिलाय